Welcome friends, we are going to start new topic of human physiology, which is circulation. In this chapter, we are discussing about the whole aspects of this chapter, like blood and heart and blood vessels. Now we are start the meaning of circulation. तर आता आपण डेफिनेशन बघूया सर्क्युलेशनची. पण मला असं वाटतं सर्क्युलेशनची डेफिनेशन बघायच्या आधी आपण त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. तर सर्क्युलेशन शिकत असताना आपल्याला थोडीशी माहिती डायजेस्टिव्ह सिस्टीमची असणं ही गरजेची आहे. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये आपल्याला माहितच आहे, व्हेन वी इनटेक ऑफ फूड अँड विच इज डायजेस्टेड इन अवर डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड न्यूट्रिएंट इज प्रोड्युस्ड अँड दीज न्यूट्रियंट्स आर necessary to all the parts of the body. आपण तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की आपण जेवण केल्यानंतर जे आपल्या डायजेशन नंतर आपल्या शरीरामध्ये काय तयार होतं, न्यूट्रिएंट तयार होतं. न्यूट्रिएंट तुमच्या परिचयाचे आहेत, कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, फॅट आहे, मिनरल्स आहे, व्हिटॅमिन्स आहे. मग तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपण जेवण करतो ते कशासाठी करतो, की या न्यूट्रिएंट साठी. हे न्यूट्रिएंट आपल्याला शरीराला पोहोचवण्यासाठी. मग बघा तुम्ही, आता सगळ्यांना माहितच आहे ऑलरेडी ही जी प्रोसेस आहे डायजेशनची, ती कशामध्ये झाली, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये. आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जमा झाले आता सगळे न्यूट्रिएंट. मग हे न्यूट्रिएंट आपल्याला कोणाला पोहोचवायचे आहे, आपल्या शरीराच्या प्रत्येक सेलला किंवा प्रत्येक पार्टला पोहोचवायचे आहे. मग ते पोहोचवणार कोण आहे, तर कशा थ्रू पोहोचवला जाणार आहे, तर ते पोहोचवणारा जे मीडिया आहे, जो माध्यम आहे, तर ते कोणतं आहे, सर्क्युलेशन. म्हणजेच आपला ब्लड आणि हार्ट आणि ब्लड वेसल या तिन्ही माध्यमातून आपल्या शरीराला काय पोहोचवलं जातं, न्यूट्रिएंट पोहोचवलं जातं. त्यासाठीच पहिल्यांदा आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम महत्वाची आहे. एलेव्हन्थमध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम कम्प्लीट केलेली आहे. त्यामध्ये पाहिलेलंच आहे की कॉम्प्लेक्स फूड इज कन्व्हर्टेड इन टू सिम्पलर फूड. सिम्पलर फूड म्हणजेच काय आहे, न्यूट्रिएंट आहे. न्यूट्रिएंट म्हणजेच काय आहे, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आहेत. हे सगळे आपल्याला कोणाला पोहोचवायचे आहे, आपल्या प्रत्येक सेलला, बॉडीच्या प्रत्येक सेलला. कशासाठी पोहोचवायचे आहे, की त्यांचं फंक्शन त्यांनी व्यवस्थित परफॉर्म करण्यासाठी. जसं सेल आपल्या बॉडीमध्ये कोणती फंक्शन परफॉर्म करतात, मेटाबॉलिक प्रोसेस. मग त्या मेटाबॉलिक प्रोसेस व्यवस्थित चालला तर आपलं शरीर काय राहतं, सुदृढ राहतं, हेल्दी राहतं. मग त्यासाठीच आपण जेवण करतो हे आपल्याला माहितच आहे. मग आता तुम्ही बघा, हे जे न्यूट्रिएंट आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम मधले, ते न्यूट्रिएंट कोणाला पोहोचवायचे, आपल्याला सेलला पोहोचवायचे, आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेलला किंवा बॉडीच्या प्रत्येक पार्टला पोहोचवायचे आहे. आणि ते पोहोचवणारा मीडिया कोण आहे, ब्लड, हार्ट आणि ब्लड वेसल्स. तेच आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे, स्ट्रक्चर ऑफ ब्लड किंवा कंपोजिशन ऑफ ब्लड. ब्लडचे फंक्शन्स आपल्याला बघायचे आहे, हार्टचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे, हार्टचं फंक्शन बघायचं आहे आपल्याला. आणि त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की ब्लड वेसल्स, डिफरंट टाईप ऑफ ब्लड वेसल्स, एवढ्या साऱ्याचा आपला स्टडी करायचा आहे. तर स्टार्टिंग करूया आपण सर्क्युलेशनच्या डेफिनेशन पासून. तर चला तर डेफिनेशन बघूया सर्क्युलेशनचे. तर ऍक्च्युली सर्क्युलेशन ही कोणती प्रोसेस आहे, फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे. इट इज दी फिजिओलॉजिकल प्रोसेस इन विच, बघा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, नोट करून घ्या, दी फिजिओलॉजिकल प्रोसेस इन विच मुवमेंट ऑफ बॉडी फ्लुइड, मुवमेंट ऑफ बॉडी फ्लुइड थ्रू हार्ट अँड ब्लड वेसल्स, थ्रू हार्ट अँड ब्लड वेसल इनसाइड दी बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल फॉर दी ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूट्रिएंट कॉल्ड एज सर्क्युलेशन. बघा मी तुम्हाला आधीच मीनिंग सांगितलेलं आहे की न्यूट्रिएंट पोहोचवण्यासाठी हार्ट, ब्लड आणि ब्लड वेसल हे काम करतात आपलं पोहोचवण्याचं. तर तेच सांगितलेलं आहे याच्यामध्ये की दी मुवमेंट ऑफ बॉडी फ्लुइड्स थ्रू हार्ट अँड ब्लड वेसल्स इनसाइड दी बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल फॉर दी ट्रान्सपोर्टिंग ऑफ न्यूट्रिएंट कॉल्ड एज सर्क्युलेशन. लक्षात येते सगळ्यांना डेफिनेशनचा मिनिंग, मी आधीच सांगून टाकला म्हणजे मिनिंग तुम्हाला. डायजेस्टिव्ह सिस्टीम मधले न्यूट्रिएंट कुठे पोहोचवायचे आहे, सेलला पोहोचवायचे आहे, बॉडीच्या प्रत्येक पार्टला पोहोचवायचे आहे. ते काम कोण करतं, ब्लड करतं, हर्ट करतं आणि ब्लड वेसल करतात. बघा डेफिनेशन सुद्धा मी तशीच तयार केलेली आहे. दी फिजिओलॉजिकल प्रोसेस इन विच मुवमेंट ऑफ बॉडी फ्लुइड्स थ्रू हार्ट अँड ब्लड वेसल्स इनसाइड दी बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल
फॉर द ट्रांसपोर्टेशन ऑफ न्यूट्रिएंट कॉल्ड एज सर्कुलेशन. बघा नोट करून घ्यायची सगळ्यांनी डेफिनेशन. आता डेफिनेशन मध्ये आपण सेकंड पॉइंट बघणार आहोत फंक्शन्स ऑफ ब्लड. फंक्शन्स ऑफ सर्क्युलेशन म्हणजे ब्लडचे फंक्शन आणि सर्क्युलेशनचे फंक्शन एकच येणार आहे. ऑलरेडी इथे मी दुसरा पॉईंट ठेवलेला आहे फंक्शन, फंक्शन ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम किंवा सर्क्युलेशन. आता बघा सर्क्युलेशनचे फंक्शन काय आहे, मी आधीच तुम्हाला सगळं काही सांगून टाकलेलं आहे. ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूट्रियंट, बघा ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूट्रियंट, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅसेस, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅसेस. बघा तुम्ही म्हणत असाल ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅसेस काय आहे, तर ऑक्सिजन पुरवला जातो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर फेकला जातो. ही प्रोसेस सुद्धा कशा थ्रू केली जाते, ब्लड थ्रू केली जाते. बघा आणि एक्सचेंज ऑफ वेस्ट मटेरियल, एक्सचेंज ऑफ वेस्ट मटेरियल, आपल्या शरीरातल्या प्रत्येक मेटाबॉलिक प्रोसेसचं जे आउटपुट आहे वेस्टेड मटेरियल आहे, कार्बन डायऑक्साइड आणि तो कार्बन डायऑक्साइड आणि वेस्ट मटेरियल जे बाहेर फेकलं जातं त्या ते काम कोण करतं, ब्लड करतं, म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम करते. बघा फंक्शनकडे आणखी लक्ष द्या. सगळ्यात पहिलं फंक्शन तुम्ही काय लिहिणार आहे, लक्षात ठेवणार आहे ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रियंट. हे तुम्हाला मी आधी समजून सांगितलेलं आहे ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रियंट. सेकंड फंक्शन आहे एक्सचेंज ऑफ गॅसेस, म्हणजेच ओ2 आतमध्ये घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर रिलीज केला जातो. ही प्रोसेस ब्लड मध्ये होते, ब्लड थ्रू किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये होते. आता वेस्ट मटेरियल मध्ये तुम्हाला माहितच आहे ऑलरेडी वेस्ट मटेरियल आपल्या बॉडीमध्ये युरिया आहे, युरिक ऍसिड आहे, हे वेस्टेडचे मटेरियल आहे. तर ते काय बाहेर युरिन थ्रू आपल्या बाहेर फेकलं जातं. त्यासाठी काय मदत करतं, सर्क्युलेटरी सिस्टीम. कारण सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये कुठे जातं ब्लड, आपल्या लिव्हर, लिव्हर मधून कुठे जाणार आहे किडनी, किडनी मधून काय युरिन थ्रू बाहेर पडणार आहे. तर ही सगळी जी प्रोसेस आहे कशावर डिपेंड आहे, सर्क्युलेशनवर. म्हणजे महत्वाचे जे पॉइंट आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूट्रियन, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅसेस अँड एक्सचेंज ऑफ वेस्ट मटेरियल. आता याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता की आपल्या बॉडीमध्ये हार्मोन्स सुद्धा सिक्रेट होतात, ते सुद्धा ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोणाचं आहे, आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमचं आहे, म्हणजेच आपल्या ब्लडचं आहे. आता बरेचसे रेग्युलेटरी सबस्टन्स म्हणून एन्झाइम्स आहेत आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये, ते सुद्धा काय पोहोचवण्याचं काम कोण करतं, ते त्यासुद्धा त्याचं ट्रान्सपोर्टेशन करण्याचं काम कोण करतं, सर्क्युलेटरी सिस्टीम. लक्षात ठेवा न्यूट्रियंट, गॅसेस आणि वेस्ट मटेरियल. बघा आता तिसऱ्या पॉईंटकडे तुम्ही सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करा. तर तिसरा पॉईंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे, जो टॉपिक आज डिस्कशन करणार आहे पण तोच तिसरा पॉईंट आहे. सर्क्युलेशन इन लोअर अँड हायर, सर्क्युलेशन इन लोअर अँड हायर ऑर्गॅनिझम इज ऑकर थ्रू डिफरंट टाईप ऑफ फ्लुइड्स, सायटोप्लाझम, वॉटर, ब्लड अँड लिम्फ. बघा सर्क्युलेशन इन लोअर, सर्क्युलेशन इन लोअर अँड हायर, इथे रिपीट केलं गेलं, लोअर अँड हायर ऑर्गॅनिझम इज ऑकर थ्रू डिफरंट टाईप ऑफ फ्लुइड्स. बघा जसं तुम्हाला माहित आहे की आपल्या शरीरामध्ये जे ट्रान्सपोर्टेशन होतं न्यूट्रियंटचं ते कशाने होतं, ब्लडने होतं. मग इतर काही ऑर्गॅनिझम्स आहेत जसं काही अमीबा आहे, पॅरामेसियम आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, जे लोअर ऑर्गॅनिझम आहे. आपण कशामध्ये येतोय, हायर ऑर्गॅनिझममध्ये. आणि जे लोअर ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये सुद्धा काय होतं, सर्क्युलेशन होणारच आहे, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूट्रियंट आणि गॅसेस आणि वेस्ट मटेरियल होणारच आहे. मग ती प्रोसेस त्या बाकीच्या ज्या लोअर ऑर्गॅनिझममध्ये कशा थ्रू घेतली जाते, कोणत्या माध्यमातून, ते माध्यम आहे सायटोप्लाझम, वॉटर, ब्लड आणि लिम्फ. बघा हायरमध्ये ब्लड आणि लिम्फ आणि लोअरमध्ये सायटोप्लाझम आणि वॉटर, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग या बेसिसवर, या बेसिसवर त्यांनी काय केलेलं आहे, ऑलरेडी सर्क्युलेशन इज डिवाइडेड इंटू टू डिफरंट ग्रुप्स. एक आहे पहिला इंट्रा सेल्युलर सर्क्युलेशन आणि दुसरा आहे एक्स्ट्रा सेल्युलर सर्क्युलेशन. बघा तुम्ही लक्षात ठेवा टाईप्स ऑफ सर्क्युलेशन. तर इंट्रा सेल्युलर सर्क्युलेशन आणि दुसरा आहे एक्स्ट्रा सेल्युलर सर्क्युलेशन. तर सगळ्यात पहिलं याच्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी, इंट्रा सेल्युलर सर्क्युलेशन. आता व्हॉट इज मीन बाय इंट्रासेल्युलर सर्क्युलेशन, इंट्रासेल्युलर सर्क्युलेशन म्हणजे बघा शब्दामध्येच मिनिंग आहे त्याचा, इंट्रासेल्युलर सर्क्युलेशन म्हणजेच काय, सेलच्या आतमध्ये होणारा सर्क्युलेशन. दी सर्क्युलेशन ऑकर इनसाइड दी सेल कॉल्ड एज इंट्रासेल्युलर सर्क्युलेशन. मग आता तुम्ही तुमच्या सगळ्यांना
माहित आहे, आपण 11वीत शिकलेलंच आहे सेलचं स्ट्रक्चर. इनसाइड दी सेल काय प्रेझेंट असतं? सायटोप्लाझम. मग तुम्हाला माहितच आहे, तुम्हाला समजूनच की इंट्रा सेलर सेल कशातून होणार आहे? सायटोप्लाझम. कशातून होणार आहे? सायटोप्लाझम. इंट्रासेल्युलर सर्क्युलेशनची डेफिनेशन पहिल्यांदा लक्षात ठेवा. दी सर्क्युलेशन ऑकर इनसाइड दी सेल कॉल्ड ऍज इंट्रासेल्युलर सर्क्युलेशन विच ऑकर थ्रू सायटोप्लाझम. हेच प्रोसेस बघा, सर्क्युलेशनची प्रोसेस आपल्यामध्ये कशाने होतं? ब्लडनी. मग हे जे इंट्रासेल्युलर जे ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये कशाने होते? मग सायटोप्लाझम. मग हे कोणत्या प्रकारच्या ऑर्गॅनिझम मध्ये होतं? कोणत्या प्रकारच्या ऑर्गॅनिझम मध्ये ही प्रोसेस होते सर्क्युलेशनची? तर तुमच्यासमोर एक्झाम्पल लिहिलेलंच आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचे दोन एक्झाम्पल आपण घेतलेले आहे इथे, पॅरामेसियम आणि अमीबा. तुमच्या दोन्ही परिचयाचे आहे. अमीबा मध्ये होणार सर्क्युलेशन कसं आहे? मग सायटोप्लाझमिक, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? सायक्लोसिस. लक्षात ठेवा, सायटोप्लाझम थ्रू होतं म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? सायक्लोसिस. लक्षात ठेवा, अमीबा मध्ये होणार जे सर्क्युलेशन आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? सायक्लोसिस. सायटोप्लाझम मध्ये होतं म्हणून त्याला म्हटलेलं आहे सायक्लोसिस. सायक्लोसिसचा मिनिंग काय आहे? मुव्हमेंट ऑफ सायटोप्लाझम. मुव्हमेंट ऑफ सायटोप्लाझम कॉल्ड ऍज सायक्लोसिस. विच इज ऑल्सो कॉल्ड ऍज स्ट्रीमिंग मुव्हमेंट. विच इज ऑल्सो कॉल्ड ऍज स्ट्रीमिंग मुव्हमेंट. बघा, सायक्लोसिस इज ऑल्सो कॉल्ड ऍज स्ट्रीमिंग मुव्हमेंट. म्हणजे जे सायटोप्लाझमची जी मुव्हमेंट आहे त्याला आपण काय म्हणतोय? सायक्लोसिस. बघा, आपल्या बॉडीमध्ये ब्लड, हार्ट आणि ब्लड वेसल एवढे सारे कंपोनंट भाग घेतात ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. पण याच्यामध्ये विचारांमध्ये बघा, फक्त आणि फक्त कोणता मीडिया आहे? सायटोप्लाझम. म्हणून त्या प्रोसेस, त्या सर्क्युलेशनला काय म्हटलेलं आहे? सायक्लोसिस. बघा, इंट्रासेल्युलर सर्क्युलेशन मध्ये काय आहे? अमीबा मधला आपण घेऊ शकतो लक्षात ठेवायचं आपल्याला. तर कोणतं आहे? सायक्लोसिस थ्रू सायटोप्लाझम. ह्युमन मध्ये कोणतं आहे? तर कशा थ्रू होतं? ब्लड थ्रू. तर यांच्यामध्ये कशा थ्रू होतं? सायटोप्लाझम. आणि स्पेशली त्याला नाव आहे सायक्लोसिस. काय म्हटलेलं त्याला? सायक्लोसिस. लक्षात ठेवा, इंट्रासेल्युलर सर्क्युलेशन. दी सर्क्युलेशन ऑकर इनसाइड दी सेल थ्रू सायटोप्लाझम कॉल्ड ऍज सायक्लोसिस. अँड दिस प्रोसेस इज ऑकर इनसाइड दी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम लाईक पॅरामेसियम अँड अमीबा. बघा, इंट्रासेल्युलर सर्क्युलेशन आपण इथे कम्प्लीट केलेलं आहे. तर आता दुसऱ्या टॉपिकवर आपल्याला डिटेलमध्ये डिस्कशन करायचं आहे. बघा, एक्स्ट्रासेल्युलर सर्क्युलेशन पर्टिक्युलर कोणत्या याच्यामध्ये ऑर्गॅनिझममध्ये घेतलं जातं? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आपण पण त्याच्यामध्येच आहोत मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये. पण खूप सारे सर्क्युलेशन आपल्याला बघायचे आहे जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये आहे. तर आपल्या बुकमध्ये आहे तेवढे आपण सारे घेतलेले आहे. तर एक्स्ट्रासेल्युलर सर्क्युलेशन म्हणजे काय? पहिल्यांदा त्याचा मिनिंग लक्षात ठेवा. जशी ही डेफिनेशन आपण लक्षात ठेवली तशीच ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे. दी सर्क्युलेशन ऑकर थ्रू एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड. दी सर्क्युलेशन ऑकर थ्रू एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड कॉल्ड ऍज एक्स्ट्रासेल्युलर सर्क्युलेशन. बघा, इंट्रासेल्युलर सायटोप्लाझम मध्ये होतो, एक्स्ट्रासेल्युलर कुठे होतं? तर कशाच्या? सेलच्या बाहेर. दी सर्क्युलेशन ऑकर थ्रू एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड सेलच्या बाहेर. कोणतं फ्लुइड असतं ना? एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड लाईक लिम्फ ऑर प्लाझ्मा. लिम्फ आणि प्लाझ्मा थ्रू होणारं जे सर्क्युलेशन आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? एक्स्ट्रा सेल्युलर सर्क्युलेशन. दी सर्क्युलेशन ऑकर थ्रू एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड कॉल्ड ऍज एक्स्ट्रा सेल्युलर सर्क्युलेशन. ओके, तर आता एक्स्ट्रा सेल्युलर सर्क्युलेशन कोणकोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीने घेतलं जातं, कोणत्या कोणत्या मेथडनी घेतलं जातं, त्या पर्टिक्युलर काही मेथड्स आपल्या सिलेबस मध्ये आहे. तर त्याच मेथड्स, तेच एक्झाम्पल आपण तिथे बघणार आहोत. तर बघा, सगळ्यात पहिल्या पॉईंटकडे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तर एक्स्ट्रा सेल्युलर मध्ये सगळ्यात पहिला जे आहे मेथड, एक्स्ट्रा ऑर्गॅनिक सर्क्युलेशन. बघा, एक्स्ट्रा ऑर्गॅनिक सर्क्युलेशन पर्टिक्युलर कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये घेतलं जातं? तर कोणत्या? स्पॉन्जेस अँड सिलेंट्रेटा. तुम्हाला माहितच आहे 11th ला आपण काय शिकलेलो आहोत? तर किंगडम अँड वलया. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे ग्रुप केलेले आहे, लोअर आणि हायर. त्याच्यामध्ये लोअर आणि हायर मध्ये आपण लोअर मध्ये एक बघितलेलेच आहे. आणि परत हायर मध्ये सुद्धा काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे पण त्यांच्यामध्ये आपल्यासारखं सर्क्युलेशन होत नाही. जसं बेस्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे स्पॉन्जेस आणि सिलेंट्रेटा.
स्पॉन्जेस आणि सिलेंट्रेटामध्ये त्याचं मेथड वेगळी आहे. एक्स्ट्रा ऑर्गॅनिक सर्क्युलेशन म्हटलेलं त्याला. ते कशा थ्रू होतं? सराउंडिंग वॉटर. बघा स्पॉन्जेसचे एक डायग्राम मी तुम्हाला काढून दाखवते आहे. स्पॉन्जेस म्हटलं की आपल्या समोर एक डायग्राम लक्षात ठेवा. आपण बघितलेलेच आहे एलेव्हन्थला. इथे तुमच्या समोर एक पोवर दिसतो आहे, लार्जर पोवर, आणि याच्या पूर्ण बॉडीवर काय प्रेझेंट असतात? ऑस्टिया. जर आपण छोटे छोटे पोवर्स आहे त्या पोवर्सला आपण काय म्हणतोय? ऑस्टिया. लक्षात ठेवा या स्पॉन्जेसचं एक्झाम्पल आपण बघतोय. त्याच्यामध्ये सर्क्युलेशन कसं होतं, त्याच्यामध्ये सर्क्युलेशन कसं होतं हे स्पॉन्जेसचं स्ट्रक्चर काढलेलं आहे स्पॉन्ज. आणि या स्पॉन्जेसच्या बॉडीवर, बॉडी सर्फेसवर काय प्रेझेंट आहे? पोवर्स प्रेझेंट आहे. आणि या पोवर्सला आपण काय म्हणतोय तुम्हाला माहित आहे? ऑस्टिया. काय म्हणतोय आपण? ऑस्टिया. आणि जो लार्ज पोवर तुम्हाला दिसतो आहे वरच्या साईडला, लार्ज पोवर विच इज कॉल्ड ॲज ऑस्कुलम, ज्याला आपण काय म्हणतोय? ऑस्कुलम म्हणतोय. आता तुम्ही म्हणाल हे काय स्ट्रक्चर शिकून राहिलं मॅडम स्पॉन्जेसचं? जसं आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेशन होतं तर याच्या बॉडीमध्ये कसं होतं? हा कुठे राहतो? पाण्यामध्ये राहतो. मग याच्या बाजूलाच एक वॉटर आहे, तर या वॉटर थ्रू हा सर्क्युलेशन करतो. वॉटर थ्रू हा त्याची त्याचं जे मीडियम आहे काय आहे? तर वॉटर आहे. वॉटर थ्रू हा सर्क्युलेशन करतो. तर कसं करतो? ऑस्टिया थ्रू काय करतं? वॉटर आतमध्ये जातं. आतमध्ये जातं म्हणजेच ऑक्सिजन आतमध्ये जातो. आणि ऑस्कुलम, हस्कुलम काय आहे? त्याचा एक्सक्रिटरी ऑर्गन आहे. बघा ऑस्कुलम थ्रू तो काय करतो? बाकीच्या सगळ्या प्रोसेस करतो बाहेर काढण्याच्या. जे काही वेस्टेड मटेरियल आहे ते बाहेर फेकल्या जातं. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, ओ टू इनटेक करतो ऑस्टिया थ्रू. ओ टू आतमध्ये घेतला जातो आणि याच्यामधून काय कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला जातो ऑस्कुलम थ्रू. तर ही एक सिंपल मेथड आहे सर्क्युलेशनची, जी लोअर ऑर्गॅनिझममध्ये आहे, स्पॉन्जेस आणि सिलेंट्रेटामध्ये घेतल्या जाणारी. स्पॉन्जेस आणि सिलेंट्रेटामध्ये लक्षात ठेवा, महत्वाचं आहे, एमसीक्यू मध्ये येऊ शकतं. एक्स्ट्रा ऑर्गॅनिक सर्क्युलेशन थ्रू सराउंडिंग वॉटर. जसं आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेशन इज ऑकरिंग ह्युमन बिंग थ्रू ब्लड. कशा थ्रू होतं आपल्या याच्यामध्ये? ब्लड. तर याच्यामध्ये कशा थ्रू होतं? सराउंडिंग वॉटर. पर्टिक्युलर एक्झाम्पल्स आहे स्पॉन्जेस आणि सिलेंट्रेटा. कॉन्सन्ट्रेट करायचं आहे तुम्हाला कशावर? तर या एक्झाम्पलवर. एक्स्ट्रा ऑर्गॅनिक सर्क्युलेशन कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये घेतलं जातं? तर कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये? स्पॉन्जेस आणि सिलेंट्रेटामध्ये. कशा थ्रू घेतलं जातं? म्हणजे याच्यावर सुद्धा एमसीक्यू तुम्हाला येऊ शकतो, थ्रू सराउंडिंग वॉटर. इथे स्पॉन्जेस हे एलेव्हन्थला झालेला सिलेबस आहेच आपला, त्याच्यामध्ये हे स्ट्रक्चर तुम्हाला ओळखता येईलच. स्पॉन्जेला मी इथे काढून दाखवलेलं आहे. स्पॉन्जेसचे बेस्ट एक्झाम्पल, त्याच्या बॉडीवर पोवर्स असतात. ऑस्टिया म्हणतो, ऑस्टिया थ्रू ऑक्सिजन बाहेर पाणी आतमध्ये येतं आणि ऑस्कुलम थ्रू पाणी बाहेर जातं. म्हणजेच काय? ओटू आतमध्ये घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड. ही सिम्पल मेथड आहे सर्क्युलेशनची, कशामधली? स्पॉन्जेस आणि सिलेंट्रेटा. लोअर ऑर्गॅनिझम, लोअर ऑर्गॅनिझम. बघा आता एक्स्ट्रा ऑर्गॅनिक सर्क्युलेशन नंतर आपल्याला सेकंड कडे जायचं आहे, सेकंड मेथड कडे. म्हणजेच एक्स्ट्रा सेल्युलर मध्ये पहिले आपण बघितले एक्स्ट्रा ऑर्गॅनिक सर्क्युलेशन, आणि दुसऱ्या मेथड कडे आपण जातोय इंट्रा ऑर्गॅनिक सर्क्युलेशन. ऑर्गनच्या बाहेर आणि ऑर्गनच्या आत इंट्रा ऑर्गॅनिक सर्क्युलेशन. याच्यामध्ये तीन महत्वाचे एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहे आपल्या बुक मध्ये, आपल्या सिलेबस मध्ये, ते आपण घेतलेले आहे. इथे विचारलेलं आहे पॅरियन कॅमल सर्क्युलेशन हे कशामध्ये घेतलं जातं? तर कशामध्ये? फ्लॅट वर्म मध्ये घेतलं जातं. लक्षात ठेवा मुलांना. तर पॅरियन कॅमल सर्क्युलेशन पर्टिक्युलर कोणत्या ग्रुप मध्ये घेतलं जातं? फ्लॅट वर्म मध्ये घेतलं जातं. तुम्ही म्हणाल काय आहे पॅरियन कॅमल काय आहे? तर एलेव्हन्थला आपण शिकलेलंच आहोत प्लॅन काय आहे. पॅरियन कॅमल हा टिश्यू आहे. पॅरियन कॅमल काय आहे? टिश्यू आहे. म्हणजेच टिश्यू फ्लू, म्हणजे पॅरियन कॅमाटन जे टिश्यू आहे त्याच्यामध्ये जे फ्ल्यूड आहे, म्हणजे ज्याला आपण काय म्हणू शकतो? पॅरियन कॅमल फ्ल्यूड म्हणू शकतो बेटा. पॅरियन कॅमल फ्ल्यूड म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये कशानी? ब्लडनी. मग पॅरियन कॅमल फ्लॅट वर्म मध्ये कशानी? पॅरियन कॅमल फ्ल्यूडनी सर्क्युलेशन होत, म्हणून त्याला म्हटलेलं आहे पॅरियन कॅमल सर्क्युलेशन. बघा लक्षात ठेवा, परत सांगते आहे की स्पॉन्जेस मध्ये कोणतं होतं? तर कोणतं? एक्स्ट्रा ऑर्गॅनिक सर्क्युलेशन. मग ऑलरेडी फ्लॅट वर्म मध्ये कोणत्या
parenchymal circulation. Kabara the current ahe parenchymal tubes. Parenchymal tube. The supply body madhe blood ni kay kela jata circulation kela jata. The sucks ya flatworm madhe kashani parenchymal fluid ni kela jata. Manun ta circulation cha naav padle parenchymal circulation. Parenchymal circulation. Baga तर इंट्रा ऑर्गेनिक सर्कुलेशन मध्ये पहिला एग्जांपल घेतला आपण कशाचं फ्लॅटवर्मचं फ्लॅटवर्म मध्ये होणारे जे सर्कुलेशन आहे पर्टिक्युलर कशा थ्रू होतं पॅरिएनकायमल फ्लूइड थ्रू होतं आणि म्हणूनच त्याला म्हटले आहे पॅरिएनकायमल सर्कुलेशन ओके चला तर सेकंड एग्जांपल कडे जाऊया आपल्या समोर आहे अर्थ्रोपोडा लार्जेस्ट ग्रुप आहे तुम्हाला माहित असेल ऑलरेडी किंगडम आणि मजामधला अर्थ्रोपोडा अर्थ्रोपोडा म्हटलं की तुमच्या समोर बेस्ट एग्जांपल येतं कोणतं काक्रोच काक्रोच ऑलरेडी तर या काक्रोचच्या बॉडी मध्ये कसं सर्कुलेशन होत असेल सिलोमिक सर्कुलेशन सिलोमिक सर्कुलेशन तुम्ही म्हणाले काय आहे सिलोमिक सर्कुलेशन सिलो मींस बॉडी कॅविटी बॉडी कॅविटी म्हणजे बॉडी कॅविटी मींस सिलो काय सिलोमिक सर्कुलेशन म्हणजे बॉडी कॅविटी थ्रू होणारे सर्कुलेशन तर आपण काय म्हटले आहे सिलोमिक सर्कुलेशन बघा बेस्ट एग्जांपल घेतला आपण कोणता अर्थ्रोपोडा अर्थ्रोपोडामध्ये आणखी एग्जांपल तुमच्या परिचयाचं कोणता आहे काक्रोच काक्रोचच्या बॉडी मध्ये जे सर्कुलेशन होतं ते कोणतं होतं मग सिलोमिक सर्कुलेशन थ्रू बॉडी कॅविटी लक्षात ठेवा कशा थ्रू होत आहे ते थ्रू बॉडी कॅविटी बॉडी कॅविटी मींस सिलोमिक कॅविटी सिलोमिक कॅविटी आता दिस सिलोमिक कॅविटी ऑफ अर्थ्रोपोडा किंवा सिलोमिक कॅविटी ऑफ काक्रोच इज फिल्ड विथ हिमोलिम जसं आपल्या बॉडी मध्ये काय आहे ब्लड थ्रू सर्क्युलेशन होतं तसंच विचार या अर्थ्रोपोडा किंवा काक्रोचच्या बॉडी मध्ये कशाने होतं हिमोलिमने होतं लक्षात ठेवा काक्रोचचं जे ब्लडचं नाव आहे हिमोलिम हिमोलिम कशामध्ये भरलं जातं बॉडी कॅविटी मग त्या बॉडी कॅविटीचं सुद्धा स्पेशली नाव आहे हिमोसील काय नाव आहे त्या बॉडी कॅविटीचं हिमोसील लक्षात ठेवा हिमोसील अर्थ्रोपोडाची जी बॉडी कॅविटी आहे सिलोमिक कॅविटी आहे त्याचं नाव काय आहे हिमोसील हिमोसील इज फिल्ड विथ हिमोलिम हिमोसील इज फिल्ड विथ हिमोलिम फक्त तुम्हाला इथे काय लक्षात ठेवायचं आहे की ऑलरेडी अर्थ्रोपोडामध्ये कशाने सर्क्युलेशन होतं हिमोलिम होतं कशाने होतं हिमोलिम हिमोलिम होतं हिमोलिम कशामध्ये असतं हिमोसील मध्ये असतं हिमोसील म्हणजेच काय बॉडी कॅविटी म्हणजेच काय सिलोमिक सर्क्युलेशन लक्षात ठेवा बेटा सगळ्यांनी तर ऑलरेडी अर्थ्रोपोडा या ग्रुपमध्ये सर्क्युलेशन कोणत्या पद्धतीने होतं मग कोणत्या मेथडनी होतं सिलोमिक सर्क्युलेशन इज ऑकर इन अर्थ्रोपोडा थ्रू हिमोलिम आता जाऊया आपल्या तिसऱ्या मेथडकडे जी सगळ्यात महत्वाची आहे ऑलरेडी तर ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम आता बघा ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम हे थोडं वेगळं वाटतं तुम्हाला आता ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असं सुद्धा आपल्याला म्हणता येतं ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम जी कशा थ्रू घेतली जाते ब्लड आणि हार्ट थ्रू घेतलं जातं तर ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम इज ऑल्सो डिवायडेड इन टू टू टाइप्स टू ग्रुप्स ओपन सर्क्युलेशन अँड क्लोज सर्क्युलेशन आता ओपन सर्क्युलेशन हे कशामध्ये घेतलं जातं अर्थ्रोपोडामध्ये घेतलं जातं आणि मॉलुस्कामध्ये घेतलं जातं आणि क्लोज सर्क्युलेशन हे कशामध्ये घेतलं जातं फिशेस अँपिबिया रेप्टाइल्स आणि ह्युमन मध्ये घेतलं जातं तर बघा हे जे दोन टाइप्स आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला कंटिन्यू करायचे आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये तर आता इथे आपण थांबूया.